कला आणि संस्कृतीचे जतन करता असताना आम्ही एक गेली 25 वर्षा मास्टर दत्ताराम वळवळेकर नाट्य महोत्सव साजरा करतात आणि वो साजरा करता असताना वार्षिक पद्धती प्रमाणे जे आमचे वेगवेगळ्या वाटारांचे जे क्लब असतात त्या त्या क्लबाच्या माध्यमातून आम्ही नाटक आयोजित करतात आणि राज्य पातळीचे जे आमचे ठराव जातात त्या अनुसार अनुच्या वर्षा आम्ही रौप्य महोत्सव मनयता ह्या मास्टर दत्ताराम वळवळेकर नाट्य महोत्सवाचा आणि या निमित्तान आमचो नाट्य महोत्सव जे राज्य पातळी जे तारखी ठरला ते 17 तारखेक पहिले नाट्य महोत्सवाचं पहिले नाटक सम्राट क्लब मडकय हांगा जातले, उद्घाटन थंच्यान सुरुवात जातली आणि व्हॅलिडेटरी जे आसा जे शेवटचे नाटक आसा ते 25 तारखेक रवींद्र भवन सम्राट क्लब साखळीच्या आयोजनाक सकयल जातले। तो अशा 17 ते 25 तारखेक फेब्रुवारीच्या हो नाट्य महोत्सव पूर्ण गोंयभर साजरो करीत सम्राट क्लब इंटरनॅशनल राज्यभर। त्याच अनुसरान सम्राट क्लब म्हापसा आणि श्री महारुद्र संस्थान म्हापसा यांच्या संयुक्त विद्यमानान आम्ही दोन नाटकां हांगा आयोजित करतात, 23 फेब्रुवारी तसेच 24 फेब्रुवारी। 23 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 6:31 धमाल विनोदी नाटक दगडू सावधान हेजो प्रयोग आम्ही लायला। दुसरे दिसा शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 7:01 नवीन शैक्षणिक धोरणाचेर आधारित जे नाटक आसा काणी नव्या युगाची हो नाट्य प्रयोग आम्ही सादर करतो। रौप्य महोत्सव निमतान आम्ही गेली 2 वर्षा कोविड काळात व नाट्य उत्सव बऱ्या रीतीन करूक शकले ना, त्या खातीर आम्ही दिलगिरी व्यक्त करता, कित्याक कोविड काळात खूप समस्या आल्या आणि त्या खातीर हो नाट्य महोत्सव प्रयोग आमकां त्या पद्धतीन साजरो करपाक मेळना। तरी सुद्दां आम्ही गेल्या वर्सा एक नाटक प्रयोग नाट्य प्रयोग केलो सम्राट क्लब म्हापसा आणि सम्राट क्लब कलंगूट मिळून जोड पालवान आम्ही हे नाटक सादरीकरण केले। तो अनुच्या वर्सा परत एक भरारी घेऊन हे नाटक 2 दिवसा आम्ही सादरीकरण करतले, ते 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी मोफत म्हणजे कॉम्प्लिमेंटरी पास माध्यमातल्यान ते पास दितले आम्ही आणि त्या कॉम्प्लिमेंटरी पासिसांतल्यान लोकांक आम्ही कळीत करता की त्यांच्यांनी मुजरत ह्या दोन्ही नाटक प्रयोगाक हजेरी लावची। खास करून जे पहिले नाटक असा धमाल विनोदी नाटक हे गोयचेच बरे नामनेचे जे कलाकार असतात वाळपय ह्या भागांतले ह्या कलाकारांनी हे नाटक घडवून हाडलेले असा, त्यांना तुम्ही मुजरत सगळ्या लोकांपर्यंत ही माहिती पावची। त्याचबरोबर जे 24 तारखेक नाटक असा कोकणी नाटक जी नवीन शैक्षणिक धोरण जी चालीक लागपाची असा त्याच्या अनुसरण त्याच्या आधाराचे जे नाटक राजदीप नायकाचे नाटक काणी नव्या युगाची हो प्रयोग आम्ही लायलो असा। ह्या नाटकाक आम्ही पालक शिक्षक तसेच विद्यार्थी वर्ग यांना कळीत करता की ह्या नाटकाच्या माध्यमातून तुमका नवीन शैक्षणिक धोरणाच्या बद्दल अधिक माहिती मिळू शकता, त्यांना त्यांनी मुजरत सगळ्या लोकांकडे विनंती असा की ह्या नाटकाक चढान चढ लोकांनी उपस्थिती लावची।